आपल्याला माहितच आहे की प्रकाश हा ऊर्जेचा एक प्रकार आहे प्रकाश नैसर्गिक तसेच मानवनिर्मित अशा दोन्ही माध्यमातून मिळू शकतो प्रकाशाचे नैसर्गिक स्त्रोत कोणते सूर्य तारे अग्नि हे प्रकाशाचे काही नैसर्गिक स्त्रोत आहेत प्रकाशाचे मानवनिर्मित प्रकार कोणते विजेचा दिवा सी एफ एल बल्ब ई डी बल्ब मी ही विजेरी घेऊन भिंतीवर प्रकाश पाडतो तुम्हाला भिंतीवर प्रकाश झोत दिसेल पण विजेरीपासून भिंतीपर्यंतचा मार्ग या मार्गामध्ये मला कुठेच प्रकाश दिसत नाही आता या मार्गात वेगवेगळ्या ठिकाणी हे पेन धरून बघूया आणि प्रकाश या मार्गात खरोखरच आहे का ते तपासूया हो जिथे जिथे मी हे पेन धरलं त्या प्रत्येक ठिकाणी प्रकाश आहे विजेरीतून पडणाऱ्या प्रकाशामुळे पेनाचा काही भाग चमकतोय मी खोलीत थोडा धूर केला तर आपल्याला संपूर्ण मार्ग दिसेल हाच तो मार्ग ज्यामध्ये प्रकाश विजेरीपर्यंत मार्गक्रमण करतो प्रकाश धुराच्या लहान कणांवर आदळून प्रकाश परत येतो आणि आपल्या डोळ्यात प्रतिबिंबित होतो अशाच प्रकारे आपल्याला गोष्टी दिसतात मी ही मेणबत्ती पेटवतो जर ही काच या मेणबत्ती समोर ठेवली तरीही मी मेणबत्ती पाहू शकतो काच खेळण्यातली गाडी डस्टर या वेगवेगळ्या वस्तू धरा काचेच्या माध्यमातून प्रकाश जातो काचेला पारदर्शक वस्तू म्हणतात मी ही मेणबत्ती समोर ठेवतो मी मेणबत्ती पाहू शकतो पण स्पष्टपणे नाही हेच या बटर बटरपेपरबाबतही दिसतं यांना अर्धपारदर्शी वस्तू म्हणतात अर्धपारदर्शी वस्तूमधून प्रकाश पलीकडे जाऊ शकतो मात्र पलीकडच्या बाजूला असलेली वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही सूर्य हा प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत आहे पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वी सूर्यप्रकाश खूप लांबवरचा प्रवास करतो या प्रवासादरम्यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी तो अवकाशातून प्रवास करतो तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वीच्या वातावरणात कोणकोणते घटक असतात त्यात अनेक प्रकारचे वायू आणि इतर लहान कण असतात सूर्यापासून पृथ्वीच्या दिशेने प्रवास करताना सूर्यप्रकाश या लहान कणांवरून परतवला जातो या लहान कणांवर आदळल्यावर सूर्यप्रकाश विखुरला जातो पांढरा प्रकाश हा वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण आहे हे प्रिझमच्या मदतीने आपण पाहिले आहे जेव्हा सूर्यप्रकाश या लहान कणांवर आदळतो तेव्हा निळा प्रकाश सर्वाधिक विखुरतो म्हणूनच आपल्याला आकाश निळे दिसते चला एक लहान प्रयोग करूया या, या प्लॅस्टिकच्या तावदानाची एक चौकोनी नळी तयार करू आपण ही विजेरी घेऊन खोलीच्या छतावर प्रकाश पाडू जेव्हा आपण धूपकांडी पेटवतो तेव्हा बराच धूर तयार होतो हा धूर आपण प्लॅस्टिकच्या या नळीत गोळा करू यात पृथ्वीच्या वातावरणात जसे कण असतात त्याच पद्धतीचे कण असतात ही प्लॅस्टिकची नळी प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या विजेरीसमोर धरू मी विजेरी पेटवल्यावर या नळकांडीत निळी झाक दिसते आपण या प्रवाहामध्ये निळ्या रंगाची छटा पाहू शकतो हा रंग आकाशाच्या रंगासारखाच आहे असे घडते कारण या लहान कणांद्वारे निळा रंग सर्वात जास्त पसरला जातो आपण मागील येत ध्वनी लहरींविषयी शिकलो प्रकाश हा देखील लहरींचा अजून एक प्रकार आहे प्रकाश लहरींचं वर्गीकरण दोन प्रकारात केलं जातं एक दृश्य प्रकाश लहरी आणि दोन अदृश्य प्रकाश लहरी लांबी हे अंतर मोजण्याचं एकक आहे ही पेन्सिल पंधरा सेंटीमीटर लांबीची आहे इथे पेन्सिलच्या आकारमानाचे वर्णन लांबीवरून केले लहरींचे वर्णन त्यांच्या तरंगांच्या लांबीनुसार केले जाते जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा वेगवेगळ्या तरंग लांबीच्या या सर्व प्रकाशलहरी अवकाशातून प्रवास करतात जेव्हा ते पृथ्वीच्या वातावरणात पोहोचतात तेव्हा प्रकाशलहरी धूळ पाण्याचे थेंब आणि बर्फाच्या लहान कणांसारख्या हवेतल्या कणांवर आदळू शकतात दृश्यमान प्रकाश लहरींच्या अत्यंत लहान आकारामुळे या प्रकाशलहरी हवेतील वायूच्या लहान रेणूंवर देखील आदळू शकतात ज्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी कोणावर तरी आदळून आपण वेगळ्याच दिशेला फेकले जाऊ शकतो त्याचप्रमाणे प्रकाशलहरी या कणांवर आदळून कोणत्याही दिशेने परावर्तित होतात प्रकाशलहरी बऱ्याच वेगवेगळ्या दिशांना पसरतात तेव्हा आपण म्हणतो की त्यांचे विकिरण झाले आहे प्रकाशलहरी कशा विखुरतात हे प्रकाशाच्या तरंग लांबीच्या तुलनेत कणांच्या आकारावर अधिक जास्त अवलंबून असते प्रकाशाच्या तरंग लांबीच्या तुलनेत छोट्या असलेल्या कणांमुळे लाल प्रकाशापेक्षा निळा प्रकाश जास्त विखुरला जातो यामुळे आपल्याला पृथ्वीचे वातावरण बनवणारे लहान वायूचे रेणू सूर्यप्रकाशाचा निळा भाग सर्व दिशेने विखुरतात ज्यामुळे आपल्याला आकाश निळे दिसते प्रकाशाच्या दृश्यमान टप्प्यात वातावरणातील वायूचे रेणू लाल प्रकाश सर्वात कमी विखुरतात म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वातावरणामधून लांब पल्ल्याचा प्रवास करतो तेव्हा जास्तीत जास्त निळा प्रकाश काढला जाऊन राहिलेला लाल आणि पिवळा प्रकाश पोहोचवला जातो याचा परिणाम असा होतो की सूर्यप्रकाश केशरी किंवा के लाल रंगाची छटा दर्शवतो जी छटा आपल्याला ढग किंवा इतर वस्तूंमधून परावर्तित होऊन रंगीत सूर्योदय किंवा सूर्यास्त म्हणून दिसते हा परिणाम पाहण्यासाठी आपण आणखी एक प्रयोग करू आपण एक प्लॅस्टिकची बाटली घेऊ आणि विजेरीवर ठेवू आता आपण विजेरीमधून पांढरा प्रकाश पाहू शकता जर मी पाण्यात थोडे दूध ओतले तर ते किंचित गडूळ होते दुधाचे लहान कण हे वातावरणातल्या कणांसारखेच असतात बाटलीच्या कडांजवळ आपण निळ्या रंगाची छटा पाहू शकतो सारांश प्रकाश हा ऊर्जेचा एक प्रकार आहे आपण प्रकाशाचे नैसर्गिक आणि कृत्रिम स्रोत पाहिले ज्या वस्तूंमधून प्रकाश आरपार जातो त्यांना पारदर्शी वस्तू म्हणतात ज्या वस्तूंमधून प्रकाश आरपार जात नाही त्या वस्तूंना अपारदर्शक वस्तू म्हणतात अर्धपारदर्शक वस्तूंमधून प्रकाश आरपार जातो पण पलीकडच्या बाजूला असलेली वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही प्रकाशाच्या विकिरणाविषयी आणि दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आकाशातील रंग निश्चित करण्यात ते कशी भूमिका निभावते याबद्दल आपण चर्चा केली या उपक्रमांना काही भिन्नतेसह करून पहा आणि आपल्या मित्रांसह निष्कर्षांवर चर्चा करा